गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ। न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। देशभरातील आणि राज्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये पाहणार आहोत। कोरोनामुळे गेल्या जवळपास 5 महिन्यांपासून बंद असलेल्या शैक्षणिक संस्था 21 सप्टेंबर पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे। आरोग्य मंत्रालयाने इयत्ता 9वी ते 12वीचे वर्ग आणि शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी ते ऐच्छिक आहे। त्याचप्रमाणे कौशल्य प्रशिक्षणही 21 सप्टेंबर पासून सुरू करण्यास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे। 2 वर्गांमध्ये अंतर ठेवणे, उपकरणांची देवाणघेवाण न करणे, स्वतंत्र वेळा, शारीरिक अंतराचा नियम पाळणे आणि वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण करणे आदी मार्गदर्शक तत्वे आरोग्य मंत्रालयाने आखून दिली आहेत। पाहुयात पुढची बातमी। विधिमंडळाच्या 2 दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाची काल सांगता झाली। यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात विरोधकांवर चांगलीच फटकेबाजी केली आहे। आरेतील झाडे तोडण्याच्या मुद्द्यांवर बोलताना जी कामं करायची ती आम्ही दिवसा ढवळ्या करतोय, रात्रीच्या अंधारात नाही, प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे, ओरडून बोलल्याने कोरोना होतो असाही अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावलाय। पुढचे अनेक वर्षे तुमचे सहकारी असेच राहू दे असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा घेतला आहे। वेगवेगळ्या देशांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर तसेच अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ कोरोना काळात नोकऱ्या गमावून बसलेत, त्यात उपनगरी गाड्यांची सेवा बंद असल्याने बेरोजगार युवकांसमोरील आर्थिक संकट अधिकच गहिरे होत चाललेलं आहे। रेल्वे प्रवास बंद असल्याने रोज खासगी वाहनांनी मुंबईसाठी प्रवास करणं जिकरीचं झालंय, अनेकांनी स्थानिक पातळीवरच नोकऱ्या मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत। परभणी येथील निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी, अभियंता हमीक अब्दुल खय्युम तसेच अव्वल कारकून श्रीकांत करभाजने या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या पथकाने 4.5 लाख रुपयांची लाच घेतल्याबद्दल ताब्यात घेतलंय। गंगाखेड येथील नगरपालिकेअंतर्गत विकास कामांच्या प्रशासकीय मान्यतेकरता जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत नगर परिषद विभागाने संबंधित नगरसेवकाच्या वतीने 4.5 लाख रुपयांची लाच मागितली। संबंधितांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली। दरम्यान आरोपींना रंगेहात पकडण्यात आलंय। तिकडे जालन्यामध्ये लोकशाहीर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे यासह प्रलंबित मागण्यांसाठी लहुशस्त्र सेनेच्या वतीनं खेकडे सोडो आंदोलन करण्यात आलंय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच खेकडे आंदोलन करण्यात आलेलं आहे। लहुशस्त्र सेनेचे संस्थापक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं होतं। मागण्यांचा विचार न केल्यास येणाऱ्या काळात साप सोडो देखील आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। या खेकडे सोडो आंदोलनाच्या माध्यमातून एवढाच संदेश द्यायचा आम्हाला, यावेळेस आम्ही खेकडे सोडो आंदोलन केलं, या येत्या 15 दिवसामध्ये आमच्या मागण्यावर जर या सरकारनं जर लक्ष न दिलं, आमच्या मागण्या मान्य न केल्या, तर आम्ही या 15 दिवसानंतर साप सोडो आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान हे महाराष्ट्र दौऱ्यात कुठेतरी आढळले तर लहुशस्त्र सेनेचे कार्यकर्ते त्यांना काळ फासून त्यांच्या गळ्यात साप सोडल्याशिवाय राहणार नाही। गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये अन्य महत्त्वपूर्ण बातम्यांचा ओघ सुरूच आहे। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्यातील प्रत्येक गावातील वित्तम बातमी जिल्ह्याची खबर बातमध्ये रोज सायंकाळी 7 वाजता फक्त न्यूज 24 सह्याद्रीवर। ब्रेक नंतर पुन्हा आपलं स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। केडीएमसीत कोविडवर आतापर्यंत 35 कोटी खर्च करण्यात आले आहेत, मात्र कोरोना प्रादुर्भाव असताना ज्या तरुणींनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले त्यांचे पैसे कल्याण डोंबिवली महापालिकेने न दिल्याने हे तरुणी महापालिका मुख्यालयासमोर येऊन बसले होते। महापालिकेच्या या अनागोंदी कारभारामुळे नक्की महापालिकेने कशावर खर्च केला आहे
हा सवाल उपस्थित केला जातोय. केडीएमसीचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता काही तांत्रिक अडचणींमुळे अजूनपर्यंत त्यांना मानधन मिळालेले नसावे असं सांगण्यात आलं आहे. आणि नंतर तसं काही एखाद्याला काही टेक्निकल काहीतरी आले आली असेल अडचण त्याच्यामुळे राहिलं असेल समजा, पण ते त्यांचं 100% त्यांना आम्ही जरूर त्यांचं मानधन त्यांच्या खात्यामध्ये जमा करतो. मी त्या आवश्यकता वाटल्या त्या प्रभाक्षेत्र अधिकाऱ्याशी फोनवरून कॉन्टॅक्ट करेल, त्यांच्याशी सांगेल त्यांना काय प्रॉब्लेम आहे बघेल आणि त्यांना मात्र 100% त्यांचं मानधन मिळेल याची खात्री देते. स्टेट बँक ऑफ इंडिया छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शाखेत 3 महिन्यांपासून अडकलेल्या गोंदेगावसह जालना तालुक्यातील इतर गावांतील पीक कर्जाच्या फायली निकाली काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पीक कर्ज मिळालेच पाहिजे यासह विविध घोषणा देण्यात आल्यात. मागण्यांचं निवेदन बँकेच्या व्यवस्थापकांना देण्यात आलंय. शेतकऱ्यांस पीक कर्ज वाटप सुरू असून उर्वरित सर्व पात्र अर्जदारांना बँकेच्या नियमावलीनुसार 30 सप्टेंबर पर्यंत कर्ज पुरवण्याचे आश्वासन बँकेने दिल्यानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज धरणे आंदोलन केलं आणि जे पीक कर्जासाठी ज्या फायली पेंडिंग आहे 3-3 महिने झाले, 4-4 महिने झाले, त्या फायली निकाली काढून शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ पीक कर्ज टाकण्याचं लेखी आश्वासन त्यांनी आज आम्हाला या निवेदनावर या आंदोलनाच्या याच्यामुळे दिलं की बा आम्ही संपूर्ण शेतकऱ्याचं ज्या बी जिल्ह्यातले सर्व शेतकरी जे बँकेला गाव दत्तक आहे त्या गावाचं पूर्ण कर्ज हे 30 तारखेच्या आत काढू असं लेखी आश्वासन दिलं. औरंगाबाद वाळूज MIDC मध्ये कंपनीच्या उद्यानात बकऱ्या चारू न दिल्यामुळे कंपनीचे मालक आणि मुलाला गुराख्याने साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केल्याची घटना वाळूज MIDC मध्ये घडली आहे. या मारहाणीत शशांक महाजन हा गंभीर जखमी झालाय तर भरत महाजन हे किरकोळ जखमी झालेत. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा शहरातील पटेलनगर येथील प्रमोद वराडे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे दागिने आणि नगदी रोख असा 50,000 इवज लंपास केलाय. याबाबत लोणार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. भर दिवसा झालेल्या या चोरीमुळे शहरात मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालंय. डहाणू ते वैतरणा भागांतून नोकरी व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या हजारो खासगी कर्मचाऱ्यांचा लोंढा सध्या ST प्रवासाकडे वळला आहे. त्यामुळे बस गाड्यांमध्ये अत्यंत दाटीवाटीने उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर येते. एका बस गाडीमध्ये अंतराचे नियमाचे पालन करून 22 प्रवाशांची वाहतूक करण्याचा नियम असताना 50 ते 60 प्रवासी कोंबले जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्यात. कोरोना काळात अंतराच्या नियमांची पायमल्ली तर होतच असल्याने संसर्गाचा धोका देखील वाढलाय. त्यामुळे ST प्रशासनाने बसगाड्यांची संख्या आणि फेऱ्या वाढवण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे. या बातमीपत्रासह गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय. दिवसभरातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा News 24 सह्याद्री. Good morning Sahyadri, media partner Nagar Sahyadri, associated by Sahyadri Publications.